आज के मुख्य समाचार। CWC द्रोणागिरी नोट, CFS में राष्ट्रवादी श्रमिक संघ की स्थापना। जी हां, CWC द्रोणागिरी नोट CFS उरण में राष्ट्रवादी श्रम संगठन की स्थापना की गई। इस अवसर पर NCP महाराष्ट्र राज्य महासचिव प्रशांत पाटिल और NCP महिला महाराष्ट्र राज्य महासचिव भावनाताई घानेकर, इनके द्वारा फलक का अनावरण किया गया। आप देख सकेंगे यहाँ पे द्रोणागिरी नोट के में जब काम बंद होने के कारण यहाँ के श्रमिकों को समस्या उठी थी, उसके बाद अब CWC द्रोणागिरी नोड में फिर से काम शुरू होने कार्यकर्ताओं को राहत की सांस मिली है। राष्ट्रवादी श्रमिक संघ का गठन किया गया है। श्रमिकों की विभिन्न समस्याओं का समाधान के लिए साथ ही राष्ट्रवादी मजदूर संघ की और सभी श्रमिकों की एक नए प्रारंभ की खुशी है। आइए सुनते हैं, ये आप कुछ क्षण चित्र देख रहे हैं जहाँ पे अनावरण हो रहा है। जी हाँ, प्रशांत पाटिल, गेले 30 वर्षापूर्वी या CWC डी नोडचं या ठिकाणी उद्घाटन झालं। चांगल्या रीतीने काम सुरू होतं आणि सर्वात या विभागातील असणारा हा CWC डी नोड म्हणजे एक नंबरचा सर्वात जास्त उत्पन्न देणारा, संपूर्ण सर्वात जास्त कंटेनरची हाताळणी करणारा म्हणजे CWC डी नोड। गेल्या 10 वर्षामध्ये हे डी नोड बंद होतं आणि गेल्या 2 वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये परिस्थिती अत्यंत हलाकीची होत गेली आणि आता पुन्हा 10 वर्षानंतर हे डी नोड सुरू होत आहे। बजेटसारख्या CFS ने हे CWC ची जागा चालवायला घेतलेली आहे। या ठिकाणी जो कामगाराने आमच्यावरती विश्वास दाखवून या ठिकाणी राष्ट्रवादी कामगार संघटनेची स्थापना केलेली आहे, म्हणजे त्यांना आमच्या अपेक्षा आहेत कामगारांना का राष्ट्रवादी कामगार संघटने माध्यमातून त्यांना न्याय मिळेल, आणि या ठिकाणी त्यांनी आज या ठिकाणी युनिटचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। माझं एवढंच म्हणणं आहे कामगारांना सांगणं आहे का, जो तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय तो विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही। सर्व कामगारांना या ठिकाणी त्यांच्या कामगार कायद्याप्रमाणे पगार मिळेल आणि या ठिकाणचे असणारे सर्व कामगार कामावर घेतले जातील यासाठीच आमची मागणी सातत्याने राहणार आहे आणि इथल्या कामगारांना न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी कामगार संघटना 100% करेल याची ग्वाही या ठिकाणी देतो। या ठिकाणी मी एकच सांगेन की 10 वर्ष झाली हे कामगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि आज राष्ट्रवादी कामगार संघटनेची या ठिकाणी फलकाचं अनावरण झालेलं आहे। मी आपल्याला एवढीच ग्वाही देते की या ठिकाणी जे जे कामगार आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम आम्ही 1000% करणार आहोत, एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो। हमेशा एक बार ध्यान में रखिए, YouTube प्लॅटफॉर्म इज अ इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म, यूज इट प्रॉपरली एंड राईटली। थँक्यू।